अरे बापरे किती पसारा झालाय ना माझं इतकं छान स्वच्छ असलेलं किचन आज का खराब झालं आहे आणि ते कसं आवरलं आहे आणि किचन ट्रॉल्या कशा स्वच्छ केल्या आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज ना सकाळपासून कामाची सगळी लग्न होणार आहे आज ना किचन आवरायला घेतली आहे ट्रॉल्या आवरायला घेतल्या आणि ट्रॉल्या आवरणं म्हणजे ना खूप मोठं काम असतं आणि ते अगदी व्यवस्थित केलं ना महिनाभर टेन्शन राहत नाही पण दर महिन्याला मी अशी स्वच्छता करत असते ट्रॉल्यांची तर इथे आता सकाळी सकाळी चहा झालेला आहे म्हणजे चहा घेऊन आले मी आणि नंतर थोडस गप्पा मारल्या सकाळी कसं थोडासा वेळ घालवला ना बाहेर थोडीशी हवा वगैरे असते छान वाटतं आल्हाददायक वातावरणाने तर आता चहा झालेला आहे आणि मी ना पहिले ना डोश्याचे पीठ दळून ठेवते आणि डोश्याचे पीठ दळून बाजूला ठेवलं ना मग दिवसात ना केव्हाही वाटलं ना तेव्हा नाश्त्याला डोसे करता येतात कधी उपमा कधी पोहे नाश्ता असा होत नाही हे मी नेहमी म्हणते पण कधी कधी खिल्ला लहर येते ना तर त्यासाठी मी हे पीठ तयार करून ठेवते नाही तर मग एका दिवशी संध्याकाळी पण आम्ही खात असतो तर मी आणि निखिल फिरणार सर नाही खात जास्त वेगळ्या प्रकारचे डोसे करण्यासाठी इथे ना एक वाटी मसूर डाळ एक वाटी उडदाची डाळ आणि चार वाट्या तांदूळ घेतलेत इंद्राने तांदूळ अजिबात घ्यायचा नाही छान असं रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी हे दळून घेतले बाबा आपलं मिक्सरला ही वस्तू दळून झाली ना त्यानंतर लगेचच मिक्सर पुसून घ्यायचा म्हणजे ना मिक्सर अगदी स्वच्छ राहतो आता जर हे पीठ दळलं ना आपण चेक तर करतोच ना एखाद्या हाताने बोटाने ते बोट परत बटनाला लागतं आणि बटन खराब होतं पुन्हा आजूबाजूला शिंतोडे उडतात तेही खराब होतं लगेच पुसले ना मग पुन्हा पुन्हा ते करायची गरज नाही पडत आणि आणि त्याचे पीठ वगैरे काही जे सामान मसाले वगैरे उडतात ना ते कडक झाल्यावर परत निघायला प्रॉब्लेम होतो ना तर आधीच पुसून घेतलेलं चांगलं तर आता मी ट्रॉल्या काढते आहे घासण्यासाठी आतमधले बास्केट काढते आणि भांडे पण काढते सर्व भांडे आधी बाहेर काढून घेते एक एका ट्रॉलीला करणारे मी एक ट्रॉली केली का लगेच घासायला घ्यायचं लगेच दुसरी ट्रॉली घ्यायची असं एक एक करून घेणार आहे आणि सर्व ट्रॉल्या अशा घासून घेणार आहे ट्रॉल्या म्हणण्यापेक्षा मी बास्केट घासणार आहे ते कसं आहे ते सवय पडलेली असे ना ट्रॉल्या साफ करते हो मी आज तर ट्रॉल्या आतून साफ होती ट्रॉल्या मी बाहेर आता सारख्या काढणार नाही कारण काय झालं आहे नंतर बसत नव्हती एकदा मी मागच्या वेळेस काढली ना तर आता फक्त मी पुसून घेणार आतमध्ये कपड्याने घासून गेले साबणाने आणि आणि भांडे आता सर्व वरती ठेवून घेते म्हणजे ना जागा मोकळी झाली का जरा व्यवस्थित करता पण येईल ना तर खाली बघा इथे मी अशी फरशी बसवलेली आहे तरी पण आतमध्ये ही थोडीफार घाण जातेच महिन्याभरात ना एकदा जर फरशी नसती बसवली ना तर खूपच घाण गेली असती आणि आता पावसाळा असल्यामुळे ना ट्रॉल्यांनाही थोडंफार ना खिळे लावलेले असतात ना स्क्रू वगैरे तर तिथे म्हणजे गंज लागतो तर ते गंज लागू नये म्हणून ना अशी स साफसफाई केली ना तर बरं पडतं तर आता मी इथे साबणाने घासून घेते फरशी वगैरे आणि आजूबाजूच्या त्या ज्या ट्रॉल्याच्या पट्ट्या आहेत ना त्या पण घासून घेते म्हणजे ना त्यातल्या आतमध्ये जे काही अडकलेलं असतं ना काही आपले अन्नाचे कण वगैरे उडलेले असतात झाडताना ते पण निघून जातात शक्यतो इथे जास्त घुसत नाही आहे कारण ना फरशी बसवल्यामुळे तुम्ही जर नवीन ट्रॉल्या करत असाल तर किचनोट्याच्या खाली फरशी नक्की बसवा अशी फरशी बसवली ना एखादी स्टाईल बसवून घ्यायची मग अजिबातच घाण होत नाही खाली मग असं बघा अशा पद्धतीने मी आता घासून घेतलं आणि कपड्याने पुसून घेत आहे आणि कपड्याने पुसल्यानंतर मी एक कॉटन हुंडीचे दोन तुकडे केलेले आहेत एक तुकड्याने पुसते आणि लगेच दुसऱ्या तुकड्याने पुसते म्हणजे ना आपण जे धुण्याचं काम करतो ना पाणी टाकून तर ते करायची इथे गरज पडत नाही शक्यतो ना असं पुसून घेतलं ना तर ट्रॉल्या खराब पण नाही होत आणि जास्त पाणी पण नाही लागत थोडंसं प्लाय इथे वापरलेलंच असतं ना ते पण फुगत नाही तर इथे मी असं एक एक करून पुसून घेणार आहे असं बघू शकता आता ही एक ट्रॉली पुसून झालेली आहे माझी आतून बाहेरून म्हणजे पुसायची ना तर एका कपड्याने पुसून झाली की लगेच दुसरा कपडा घ्यायचा आणि नेहमी ना तो कपडा त्या पहिल्यांदाच वापरायचा आणि दुसरा कपडा दुसऱ्यांदाच वापरायचा म्हणजे ना डाग पडत नाही तर ही एक अशी जर आयडिया लावली ना तर अजिबातच घाण होणार नाही आणि किचन पण स्वच्छ राहतं इतर वेळी मी ना पुसताना काय करते बाहेरून जेव्हा मी पुसते ना दोन चार आठ दिवसात तर असे हे है, हेच कपड माझं काढलेलं आहे फिक्स तेच वापरायला घेत असते तेच मी नंतर म्हणजे मग एक कपडा कोरडा एक कपडा ओला असं करून पुसून घेत असते तर आता बघा अशा पद्धतीने एक एक ट्रॉली मी साफ करून घेतलेली आहे आणि नंतर ना घासायला भांडेवरती ठेवले तर आता घासण्यासाठी मी ना आता लिक्विड बनवणार आहे कारण भांडे जास्तीचे आहेत आणि साबणाने घासण्यापेक्षा ना लिक्विडने ना पटकन होतात तर इथे मी घेतलेला आहे दोन चमचे सोडा आणि त्याच्यामध्ये दोन लिंबू पिळत आहे आणि लिंबू ना सॅट्रिक ॲसिडचं काम करतील सोड्यामध्ये आणि छान असं आपलं हे लिक्विड तयार होणार आहे भांड्यांसाठी आता इथे माझा लिंबू पिळून झालेला आहे आणि ते साल पण मी त्याच्यातच ता टाकणार आहे कारण ना एखादं जर तांब्याचं भांडं आलं किंवा आपले कपांचे का कान वगैरे असतात किंवा आतमध्ये जे लाल वगैरे झालेलं ला असतं ना चहाचं कधी कधी डाग झालेले असतात ना तर हा लिंबू फिरवला ना सोडा लावून म्हणजे हे लिक्विड फिरवलं लिंबूसह तर पटकन निघतं तर यामध्ये घातलं आहे पुन्हा एक चमचा मीठ आता यामध्ये घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी अर्धाच ग्लास घालायचं नाहीतर ना पातळ लिक्विड तयार होईल आणि यामध्ये भांड्यांचं लिक्विड घालूया एक चमचा लिक्विड घ्यायचं हा माझा काही प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे पण हे मी ना लिक्विड तयार करत असते भांड्यांच्यासाठी ना खूप छान होतं आणि भांडे जास्तीचे असले ना म्हणजे हाताला आपल्याला आणि धुण्याच्या वेळेस पण जास्त त्रास होत नाही साबण असला ना तर तो, तो खूप काढत बसावा लागतो हे लिक्विड पटकन पाण्याखाली निघतं आता हे लिक्विड ना एका हँडवॉशच्या बॉटल आहे ना तिच्यामध्ये मी भरून घेते आणि तुमच्याकडे असेल अशी रिकामी तर ठीक नाही तर मग पाण्याच्या बॉटल पण येतात ना आता आजकाल आपल्या बिस्लेरीच्या तिच्यातही काढून ठेवलं तरी चालेल आता मी इथे जेवढं भरेल तेवढं घेते आणि उरलेलं सगळं भांड्यांना वापरायला घेणार आहे इथे माझी ही एक बॉटल पूर्ण भरलेली आहे म्हणजे जवळजवळ दोनशे एम एल लिक्विड आपलं तयार झालेलं आहे आणि उरलेलं मी आता सर्व भांड्यांना वापरणार आहे एवढ्या याच्यात माझ्या सर्व भांडे घासून होतील आणि आता ही ना आता ही ट्रॉलीमध्ये बास्केट आहे ना या बास्केटमध्येच मी भांडे ठेवणार आहे म्हणजे ना वेगळं असं भांडे ठेवायला काही तुम्हाला टोपली काही कढई किंवा का असं करायची गरज नाही किंवा जास्त येणार नाही हे एक बॉक्स काढला त्याच्यामध्ये बरोबर आपण बास्केटमध्ये ठेवलं की झालं आता सुरुवातीला ना ही बास्केट मी पहिले घासून घेते बास्केट स्वच्छ केली ना म्हणजे मग आजूबाजू कसं हे जाळी आहे ना त्याला आज थोडंफार का होईना जाळं लागतं तर ते जाळं लागू नये म्हणून असं घासून घ्यायचं म्हणजे ना माझं महिन्याभरात जर घासून होतं ना अजिबात जाळं लागत नाही पूर्ण अगदी स्वच्छ असते मग आता ही बास्केट ना स्वच्छ अशी धुवून घ्यायची अगदी कडे कोपऱ्यांमध्ये पण असं थोडंफार काय अडकलेलं असलं ना पाणी टाकून चांगलं स्वच्छ धुतलं ना पटकन निघून जातं ही बास्केट माझी धुवून झाली आहे त्यामध्येच मी आता भांडे ठेवणार आहे घासलेले म्हणजे धुतलेले आणि मी जे आता बनवलं ना ते लिक्विड तुम्ही नक्की बनवा अगदी इझी होतं जास्तीचे भांडे जर काढले ना तर ही लिक्विड ना पटकन काम करतं आपल्याला खूप मदत होते ह्या लिक्विडची एका बास्केटमधले भांडे माझे घासून झाले आहे आणि त्याच बास्केटमध्ये मी ना पाणी निथळायला ठेवलेले आहेत तर आता ना चार वाजेपर्यंत हे सर्व असे ठेवले ना छान असे वाळून होतील आणि ना किचन ओट्यावर ना थोडस असं तिरकस ठेवायचं म्हणजे ना पाणी चांगलं जातं इथं सर्व भांडे माझे ट्रॉल्यांमधले काढून झालेले आहेत आणि घासून आणि ह्या बास्केटांमध्ये ठेवलेले आहेत काही भांडे ना दुसरीकडे ठेवलेले आहेत कारण किचन ओट्यावर बसत नव्हते तर जेवढे बसले तेवढे ठेवले आणि बाकीचे ना खालच्या बाजूला ठेवलेले आहेत स्वयंपाक मी सकाळी लवकर केला होता त्यामुळे ना आता आंघोळ करून घेते सर्व ट्रॉल्या पुसून झाल्या परत भांडे पण काढून झाले भांडेही वाळत ठेवले गेलेले आहेत काही भांडे मी थोडेसे साईडला ठेवलेले आहेत दुसऱ्या बाजूला आणि म्हणजे बसत नव्हते ना किचन ओट्यावर म्हणून सकाळी ट्रॉल्यामधून सगळे बास्केट काढून भांडे ठेवून घेतले तर भांडे बघा छान असे वाळून झालेले आहे आता हे भांडे पहिले लावून घेते पहिले सेपरेट करते त्याला काय केलं सेपरेट केले भांडे व्यवस्थित आणि जी बास्केट होती ना तिच्यामध्येच व्यवस्थित ठेवले म्हणजे ना ठेवताना मला ना जास्त इकडे तिकडे शोधायची गरज नाही पडली तर अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या ट्रॉल्या जेव्हा साफ कराल ना तर बास्केटमधले भांडे त्याच बास्केटमध्ये ठेवा म्हणजे लावताना ना जास्त धावपळ नाही होत मागच्या वेळेस ना मी पूर्ण ट्रॉली बाहेर काढली होती आणि धुतली होती पण ह्या वेळेस नाही काढली कारण ती बसतच नव्हती नंतर तर आताही मला जरा धाकधूक होतं म्हटलं काही आपल्याकडनं इकडे तिकडे तिर्फ झालं नसेल ना तर मी परत लावून आणि ठेवून बघितली आणि आता ही भांडी जी आहेत ना माझी ही न वापरायची भांडी आहेत म्हणजे ही कढई ना जास्तीच्या पुऱ्या वगैरे केल्या ना तर त्या ठेवण्यासाठी आणि तसंच तूप करायची मोठी कडई जी वाढलेली मी तुम्हाला आत्ता दाखवली होती ती काही मग तर इडलीचे भांडं आहे जे माझं रेग्युलर वापरायचं आहे आणि जास्तीचे जण जर जा आले ना तर तेव्हा मी ना छत्तीस इडल्यांचं माझं हँडलिंगचं भांडं आहे म्हणजे ॲल्युमिनियमचं ते वापरते सगळेजण आम्ही जमलो की आता ही एक बास्केट माझी लावून झालेली आहे आता सगळ्या बास्केटमधले भांडे मी लावून घेते ट्रॉलीमध्ये ठेवून घेते आता बघा हे जे मागच्या बाजूला आहे ना तांबे ग्लास आहेत आणि पुढे ना निखिला जे ताक वगैरे देते ना मी डब्याला काही त्याचे नेहमीचे डबे आहेत छोट्या आकाराचे डबे ना इथे या ट्रॉलीत बसतात तर तेवढेच मी इथे ठेवते एवढी बास्केट वेगळी केलेली आहे म्हणजे सेपरेट ठेवल्यामुळे ना पटकन काढता येतात आणि ये डबा द्यायला ना जास्त शोधायचं काम नाही पडत काही हे भांडे आहेत ओव्हनमध्ये जर काही गरम करायचं असलं ना तर ते वापरायला तर इथे घेता येतं पटकन आणि हा ना निखिल लहान होता तो नर्सरीला जायचा ना तेव्हापासूनचा हा डबा आहे म्हणजे त्याचा टिफिन आहे तो मी त्याच्या मुलाला द... मोठा झाल्यावर दाखवणार आहे म्हणून मग तो सांभाळून आहे जसाच तसा आणि तिघांचा घेतला होता तर दोघी मुलीचे त्यांचे त्यांना परत केले तर आता कप पण रचून घेते ह्या सेक्शनमध्ये ना पूर्ण कप आणि आईस्क्रीम खायला काही मिठाई खायला ना काचेचे बाऊल आहेत तर मी ना तुम्हाला किचनचा म्हणजे पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे म्हणजे जो किचन टूर करणार आहे त्यावेळेस तुम्हाला सगळं व्यवस्थित मी शेअर करेल की मी कशी कशी मांडणी केलेली आहे सामानाची आता ना गॅसच्या जी शेगडी ना त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये ना सर्व पातेले ठेवते म्हणजे पटकन वापरायला घेतात मसाल्याचे डबे वगैरे मी अजिबात ट्रॉलीमध्ये ठेवत नाही कारण उष्टे आपले बऱ्याचदा लागत असतात आणि त्याच्याने काय होतात मग झुरळ होतात आणि मसाल्याचा डबा मी साईडला किचन उठ्यावर एक कॉर्नर केलेला आहे त्याच्यातच ठेवते पण हे जे खडे मसाले आहेत ना ते मात्र मी इथे ठेवते मसाल्याचा डबा म्हणजे कसा आपण स्वयंपाक करताना उष्ट आहात म्हणते मी हा डबा ना एक्स्ट्रा होता माझ्याकडे त्या डब्यामध्ये मी ना हे सर्व खडे मसाले ठेवले छोट्या छोट्या डब्या करण्याच्याऐवजी ना इथे एका याच्यात ठेवले पटकन काम असलं ना तर हा डबा काढला पाहिजे तो मसाला पटकन आपल्याला मिळतो वापरायला असा ना माझा पोळ्यांचा डबा होता हा मोठा तर त्याच्यामध्ये मी पोळ्या ठेवायची तर आता दुसरे पोळ्यांचे डबे घेतल्यामुळे ना ह्या डब्यामध्ये मी अशा डब्या केल्या मेथीदाणे सोडा आपली साखरची पावडर सगळ्या अशा बारीक सारीक वस्तू मी तिथे ठेवते आणि ह्या खालच्या ट्रॉलीमध्ये आहे हे सर्व इथे ना फ्रीजचे डबे आहेत आणि काही ना निखिलचे दोन असे मोठे डबे आहेत आणि मिक्सरचं एक भांड ठेवले कारण ते इतर ट्रॉल्यांमध्ये बसत नाही म्हणून आणि हा कुकरचा सेक्शन आहे आणि थोडंसं ग्रॉसरी ठेवलेलं आहे थोडंसं म्हणजे किराणा वगैरे उरलेला असतो तो आणि इथे ठेवलेला आहेत सगळ्या डिश ह्या डिश ना आम्हाला चिकनला आणि तसंच पुरणपोळ्या केल्यावर ना आमटी भात खायला लागतात तर ह्या मोठ्या डिश आहेत सहसा आमच्याकडे जास्त लागत नाही आणि खाली ना न वापरणारे मोठे मोठे ताट आहेत ना ते ठेवलेले आहेत कारण आम्ही एक छोटी मांडणी ठेवलेली आहे तीही तुम्हाला किचन टूर करेल तेव्हा दाखवेलच तर याच्यामध्ये ना हे सर्व मोठ्या आकाराचे ताट आहेत जवळजवळ बारा ताटं इथे बसून जातात तसंच ना पावभाजीच्या डिश इतर दुसऱ्या डिश पण इथे मी ठेवत असते म्हणजे ज्या मला नाही लागत त्या आणि इथे असं नाही ह्या सेक्शनमध्ये ठेवल्यानं व्यवस्थित राहतात आणि जसं धूळ वगैरे पण नाही बसत ट्रॉलीमध्ये तर आता ह्या ज्या आहे ना ह्या प्लॅस्टिकच्या डिश ज्या आहेत ना त्या माझ्या ना सरलास किचनच्या व्हिडिओचं जेव्हा मी शूटिंग करते ना काही डिश वगैरे बनवली तर तेव्हा वया वापरते वा वा कधीतरी आणि ह्या पावभाजीच्या डिश किसनी नाही काही निर्लेपचे तवे आणि जे आपे पात्र वगैरे सर्वच मी इथे बरोबर ॲडजस्ट करून ठेवते एवढ्या एका ट्रॉलीमध्ये जवळना ना नेहमी असं पायपुसणे मी टाकून ठेवते म्हणजे ना तिथे ओलं वगैरे झालं तर पटकन ते पायपुसण्यावरच राहतं सगळं घर असं ओलं नाही होत तर आज मी असं चकाचक किचन करून टाकलेलं आहे आणि सर्व हे एकटीने केलेलं आहे तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि माझे नेहमीचे व्हिवर्स असाल तर असा सदैव पाठिंबा तुमचा माझ्यासोबत असू द्या थँक्यू लवकरच किचन टूर आपण करणार आहोत कारण वरती पूर्ण स्टोरेज आहे तेही मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे आणि मी मांडणी का वापरते छोटी तेही मी आपल्याला सांगणार आहे तसाच येणारा पुढचा व्हिडिओही नक्की बघा आपल्या किचन टूरचा